थोडं असताना हात पसरला गेला. कपाटाच्या वरच्या कप्प्यातल्या फुलं वाहिलेल्या देवतांच्या दुर्मिळ मूर्त्या, त्यामागे गोंधळ दबवलेलं साईबाबाचं चित्र आणि खालच्या कप्प्यातली आजोबांची हिशेबाची वही, पानं सुटे झालेल्या काही जीर्ण पोथ्या आणि त्यांना आलेली काही पत्र, तसेच रंगीत कापडानं शिवलेल्या साडेपाटाची गुंडाळी, लाकडी नरदा सोमट्यांसह गुण्या गोविंदांना नांदताना दिसायची. या साऱ्या वस्तूंना सहज कोणी हात लावत नसे, मात्र आम्हा नातू मंडळींना खूप भावनिक होत आजोबा स्वतःहून दाखवत म्हणत, तुमच्या आजीला सारीपाट खेळायला खूप आवडायचं. या बघा पितळ्याच्या मूर्त्या, तिला माहेरून मिळालेल्या ही पिवळं झालेली पत्र, माझ्या समवयस्क मित्रांची जे खूप आधी निघून गेले, ही हिशेबाची वही जिच्यात एका आणायच्या जिन्नसापासून माझ्या अखेरच्या पगारापर्यंत सर्व लिहून ठेवलेलं मोडी लिपी, भंडारी म्हणजे या सगळ्या आज बाद होऊ घातलेल्या गोष्टींचं, आजोबांनी जीवापाड जपलेल्या वस्तूंचं भंडार जणू इतरांना असो नसो, ते आज ती हेलोकी नसताना भंडारीची वस्तूंचं काय आणि कसं होईल याची चिंता वाटते. जशी लेखक कवी गेल्यानंतर त्याच्या संग्रही असलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा आधीच नीट विल्हेवाट न लावल्याने तिची काळजी कुटुंबियांना वाटावी तशी. धन्यवाद. एक तपशिलाची गणित सर्वसाधारण